बाबूंनी असं मार्गदर्शन करावं. मी सर्वांना विनंती करेल की आपण ताईचा जोड्या टाळ्या अजून करायची आगामी ग्राम विकास मंत्री पंकजा ताई म्हणते. आज आवाज जरा गडबड आहे, तुमचं एको बंद करा. एको एको आहे का आवाज? आवाज वाढव. आज त्या वक्त्यांचा आवाज तुम्ही दाबायला कशामुळे? आता बसवलं, आता आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा शिवसेना रिपाई रासपा गट क्रांतीच्या महायुतीच्या उमेदवार खासदार सदाशिवरावजी लोखंडे यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित नेवासा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मुकुटे, आमचे विधान परिषदेचे सदस्य आमचे आमदार बंधू नरेंद्रजी दराडे, मंचावर उपस्थित सचिनजी देसरडा, दिनकर गर्जे, ज्ञानेश्वर पेचे, सचिन तांबे, अशोक थोरे, मच्छिंद्र मस्के, रामदास गोल्हार, बाळासाहेब पवार, नितीन जगताप, हरिभाऊ शेळके, राजेश कीर्तने, रामकिशन गर्जे, अनिल गर्जे, पूजा लष्करे, उपस्थित सर्व मान्यवर आणि एवढ्या संख्येने तिथे. तसं तर मी जेव्हापासून बसले तेव्हा अर्धच होतं सभागृह, आता तरी बरेच लोक आलेले आहेत बसल्यानंतर. त्यामुळे तिथे आलेले सर्व वडीलधारी मंडळी, युवा बांधव, पत्रकार बांधव, मी अचानक रात्री हा सभेचा प्लॅन बनवला कारण मी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सभा झाली अशी सगळ्यांची मागणी होती आणि मला वाटतं संगम नेला आत्ताच उद्धवजींची सभा झाली त्यामुळे माझी तारीख मी बदलली आणि मग नेवासाला बाळासाहेबांची मागणी होती की इथे सभा द्यावी, त्यामुळे मग रात्रीतून हा कार्यक्रम ठरला. त्यामुळे मी दोष कोणाला देऊ शकणार नाही, मी लोक पोहोचले तेवढे लोक आले त्याच्याबद्दल आभार. त्याच्यानंतर माझी आढळराव शिवाजीराव आढळराव पाटलांकडे सभा आहे. आज पूर्ण शिवसेना गैर आमचा आहे चालू, त्याच्यामुळे आज सर्व शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार मी करत आहे. सदाशिवराव लोखंडेंचं भाषण मी खूप मनापासून ऐकत होते आणि काम करण्याची त्यांची पद्धत मला तरी भावलेली आहे कारण काम करताना उगीच गवगवा करणं, त्या कामाचा म्हणजे किती काम केलं हे केल्यापेक्षाही जास्त दाखवणं ही प्रवृत्ती काय आत्ताच्या राजकारणासाठी आवश्यक नाही. त्यांनी सांगितलं की मी लोकांमध्ये राहायला पाहिजे होतं हे चुकलं, पण मी काम करण्यामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे त्यांनी काम केलेलं आहे आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जोपर्यंत आपल्या देशाची जनता उभी राहत नाही तोपर्यंत खरा विकास हा आपल्या समोर पोहोचणार नाही. आज या भागामध्ये काम करत असताना मी ग्रामीण विकास मंत्री पदाचा कारभार जेव्हा घेतला हातामध्ये तो मला प्रश्न पडला होता की मी नेमकं करू काय, कारण मी बाहेर अमेरिकेतून शिकून आलेली, मुंबईमध्ये वास्तव्य राहिलेली, परळीमधलं जरी आम्ही राजकारण जरी असलं तरी मला वाटायचं माझं ग्रामीण विकास शिस्ती कसं जमेल कारण मला ग्रामीण विकास खातं संभाळता येईल किंवा नाही. पण आज ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम करत असताना मला जलसंधारण, ग्रामीण विकास, रोजगार हमी आणि महिला बालविकास हे चार खाते माझ्याकडे होते आणि मला ते काम करताना इतका आनंद मिळाला की ग्रामीण विकास हे इतकं मोठं खातं आहे, या खात्याच्या माध्यमातून आपण माणसाच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला स्पर्श करू शकतो. म्हणजे जिथे माणूस जन्म घेतो बाळ त्या प्राथमिक रुग्णालयापासून तर जिथे आपला अंतिम संस्कार होतो त्या स्मशानभूमीपर्यंत सर्व कामं हे ग्रामीण विकासच्या माध्यमातून होत असतात. तुम्हाला पशुवैद्यकीय दवाखाना पाहिजे, तुम्हाला अंगणवाडी पाहिजे, तुम्हाला शाळा खोल्या पाहिजे, तुम्हाला ग्रामीण रुग्णालय पाहिजे, रस्ते पाहिजे, नाल्या पाहिजे, फिल्टर पाहिजे, लाईट पाहिजे, सगळ्या गोष्टी ह्या ग्रामीण विकासच्या माध्यमातून करता येतात. आणि म्हणून ग्रामीण विकास खात्यातून विकास करताना मी सुद्धा असंच केलं की आपल्याकडे 5 वर्ष ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी मंत्रालयाच्या खुर्चीवर पहिल्यांदा बसले त्या दिवशीपासून मी काउंटडाऊन सुरू केला आणि उलटी गिनती सुरू केली की आता माझ्याकडे 4 वर्ष 364 दिवस आहेत, मग 4 वर्ष 363 दिवस आहे. असं करत 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 आपला एक एक दिवस हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधीचा पाऊसच त्या दिवसाने पाहायला पाहिजे असं काम आपल्याला. ग्रामीण विकास खात्याचा कार्यभार सांभाळला सगळे अधिकार जिल्हा परिषदांना असल्यामुळे आपल्याकडे विशेष काय काम आहे. मग जलयुक्त शिवारी योजना आम्ही जन्माला घातली, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जन्माला घातली आणि या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी कुठेही असं आम्हाला काटकसर केली नाही, पाहिजे तेवढा निधी आम्हाला दिला आणि 25-15 मध्ये मला वाटतं इतिहासामध्ये एवढा निधी कधी कुणाला मिळाला नाही, एवढा निधी हा आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आमच्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. नुसतं 25-15 या निधीच्या माध्यमातून जवळपास 500
75 कोटी या भागाला आपण दिलेले गेल्या 5 वर्षांमध्ये. प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे. आणि 212 कोटी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून दिले, त्यातले 90 कोटी हे नेवासाला आले, पण बाकीचे जे आहेत ते प्रत्येक तालुक्याला आले आहेत. त्यामुळे सदाशिव लोखंडे, आपण ह्याचं क्रेडिट घ्यायला काही हरकत नाही. आपल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार कोणत्याही पक्षाचा असो, आम्ही योजना अशी बनवली आहे की लोकांपर्यंत विकास गेला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी आपला आमदार नाही तिथे कुठलाही योजना न देणं हे मला काही मुंडे साहेबांनी असं शिकवलं नाही. तिथेही माणसंच राहतात, त्यांनाही पाणी प्यायचं, त्यांनाही लक्ष पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत आपण विकास दिला पाहिजे की त्यावेळी पुढच्या वेळी ते विचार करतील की बाबा इथे आम्ही आमदार, आमचा भाजपचा नव्हता, शिवसेनेचा नव्हता, तरीही आम्हाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा विकास आलाय. आमचा जर आमदार असला तर मग आम्हालाही निवासी सारखे जोरदार पैसे मिळाले असते. आता विकास पुढच्या वेळी नक्की त्यांच्या माध्यमातून होईल. प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न विकास करताना धडपडणाऱ्या लोकप्रतिनिधीचा आहे. एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो घरा गावात बसतो, संपर्कात जागा राहतो, पण मंत्रालयाचे पायदे पण चढत नाही. आणि खरं काम करून घ्यायचं असेल तर मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या भागातल्या विकासाच्या योजना या राबवण्यामध्ये योगदान देणं हे खरं काम हे आमदार खासदार असतंय. पण कुठेतरी आपण काळानं हे विसरत जातो आणि आपण काम करताना त्या आमदार खासदारांवर एवढा बाकीचा व्याप असतो. म्हणजे लग्न असतात मतदारसंघातले, कोणी वारलं त्याच्याकडे जायचं असतं, कोणाच्या घरी आनंद झाला, कोणाने हॉटेल टाकलं, कोणी डाबा टाकला, कोणी पानपट्टीचं सुद्धा उद्घाटन आता करायला सुद्धा आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात आमदार खासदार लोकांना जावं लागतं. हजेरी लावलं की मी पण 200 रुपये कापल्यात असं नाही की नाही कापल्या, हरकत नाही. तो माणूस छोटासा व्यवसाय करतो, त्याला वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपला व्यवसाय करताना आपण ज्याला नेता मानतो त्यांनी आपल्याकडे उद्घाटन करावं. पण हे करत असताना सुद्धा पण पाणी पुरवठ्याच्या योजना, जलसंपदाच्या योजना, रस्ते, नाल्या, गावामध्ये लाईट, आदर्श गाव करणं या सगळ्या गोष्टी सुद्धा या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे कर्तव्य बजावत असताना नेत्याबरोबर जनतेची साथ अत्यंत महत्वाची आहे. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, पहिलं भाषण त्यांनी केलं राहिले किल्ल्यावर. लोकांना वाटलं प्रधानमंत्री झाले नरेंद्र मोदी काय भाषण करतील, सगळेजण अत्यंत उत्सुकतेने त्यांचं भाषण ऐकत होते. पहिलं भाषण त्यांनी केलं आणि त्यांनी झाडू हातामध्ये घेण्याचं देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या लोकांना सांगितलं. झाडू हातामध्ये घ्यायला लावला, चांगले चांगले मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे सिने कलाकार, मोठे मोठे नेते ते सुद्धा झाडू हातामध्ये घेऊन स्वच्छता अभियान सुरू केलं. आज स्वच्छता अभियान सुरू केलंय म्हणून आपल्याला चित्र आपल्या ग्रामीण भागातलं बदललेलं दिसतंय. आज आपण ग्रामीण भागामध्ये, मी पण आता 15 वर्ष राजकारणात आहे, कोणी म्हणलं तर काही लहान नाही, चांगली मी 15 वर्षाचा अनुभव आहे मला राजकारणामध्ये. मी जेव्हा मुंडे साहेबांच्या प्रचाराला 2004 साली जायचे तेव्हा सकाळी सकाळी आम्ही जायचो, कारण शेतकरी कुणा गावामध्ये सापडत नाही, शेतावर निघून जातात. सकाळी सकाळी 7:30-7 निघायचो गावामध्ये. जर शिरताना गावाच्या दोन्ही बाजूला दुतर्फा शौचाला बसलेल्या लोकांच्या रांगा असायच्या. रात्री जर एखाद्या गावामध्ये गेलो तर बाजा माता भगिनी डोक्यावर एवढा पदर घेऊन शौचाला गावाच्या दोन्ही रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दिसायच्या. की नाही, हे चित्र आज नाही आहे. आज स्वच्छता अभियानामुळे गावागावामध्ये आपल्या बेसलाईन सर्वेला जेवढे नाव आहेत तेवढ्यांना शौचालय उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याकडे अत्यंत दुर्मिळ ठिकाणी जिथे पाण्याचा प्रश्न आहे, जिथे आणखी काही अडचण आहे ते वगळता आपल्याकडे 99.99 ठिकाणी आपल्याला आता रस्त्यावर शौचाला बसलेल्या लोकांचं चित्र दिसत. चांगलं काम आहे का वाईट काम आहे? चांगलंच काम आहे ना. ज्या प्रधानमंत्र्यांनी एवढी बारीक गोष्ट बघितली की गावामधल्या लोकांना आरोग्य त्यांचं खराब राहतं, शौचाला बाहेर असल्यामुळे घाण येते, दुर्गंधी येते, आरोग्य खराब होतं, तेच घाण पिण्याच्या पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्ये मिसळतं. आणि त्याच्यामुळे शौचालय बांधण्याचा हा निर्णय हा जनतेचा, देशाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. दुसरा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला, आपल्या प्रत्येक माणसाला आपण जनधन अकाउंटमध्ये आणलं. ज्यांच्या अकाउंटमध्ये नाव नव्हतं अशा सगळ्या महिलांचं सुद्धा जनधन अकाउंटमध्ये नाव आणलं. त्यामुळे आता डायरेक्ट ज्या योजना आहेत, ज्या लोकांना लाभाच्या, आता ट्रॅक्टरचं अनुदान पाहिजे, शेततळ्याचं अनुदान पाहिजे, हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर जमा होतं, जेणेकरून मधली दलाली जी आहे ती पूर्णपणे बंद करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं. नाही तर पहिले काय असायचं, हे पंचायत समितीमध्ये वाटप जे असायचं ते वाटप म्हणजे 4 माणसांना वाटप करायचं, बाकी सगळे मिळून आपला फस्त करायचे आणि गरिबापर्यंत आपल्या शेतीसाठी लागणारे जे साहित्य असतं ते नाही पोचायचे, अवजार नाही पोचायचे आणि अवजार नाही पोचायचे आणि नुसते पैसे मात्र हे मधले दलाल म्हणून टाकायचे. आता प्रत्येक गोष्टीला बँकेमध्ये आपला ट्रान्सफर मिळतं. दुसरा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला
ते म्हणजे आपल्या माय माऊलीला चुली समोर बसवलेलं होतं, ते त्यांना उचलून त्यांनी गॅसच्या शेगडी समोर बसवलं. मला सांगा बरं, तुम्ही म्हणताल एकही बाई नाही तर ताई काय गॅसच्या शेगडी विषयी बोलायला, पण तुमच्या घरामध्ये बायको खोकत खोकत चुली समोर बसून स्वयंपाक करताना, आई खोकत खोकत चुली बसून स्वयंपाक करताना, बरोबर त्याचं का? आता गॅसची शेगडी आल्यामुळे घरामधलंही प्रदूषण कमी झालंय आणि पर्यावरणालाही त्याचा मोठा फायदा झालाय. आणि गरीब माऊलीला चुली समोरून उचलून आता गॅसच्या शेगडी समोर बसवण्याचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या काळात झालंय. शिक्षणाच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान त्यांनी राबवलं. मुलींचा जन्म दर आपल्या देशामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे मुलीला जन्माला द्या, मुलीला जन्म घेऊ द्या आणि मुलीला शिकवा, अशा प्रकारचा संदेश देणारा प्रधानमंत्री आपल्याला आतापर्यंत कधी बघितला का? आणि प्रधानमंत्री 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला भाषण जे छापलेलं आहे ते वाचून दाखवणे एवढं काम करत होते. प्रधानमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवढी मोठी गोष्ट असायची, पण आमचे प्रधानमंत्री आज असे की जगामध्ये दौरा करतात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात दौरा करतात. आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात अधिक मेहनत कोणी करत असते तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात. प्रधानमंत्री असून सुद्धा गावाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक मतदार संघापर्यंत मेहनतीने पोहोचणार, आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीने काम करणार, हे कितीतरी मोठं एक संदेश याच्या माध्यमातून येणार. त्यांना हे का सूत्र, तुमचं अकाउंट असावं, तुमच्या घरात माऊली समोर चूल नसावी आणि गॅस असावा, शौचालयाची योजना असावी. आता शिर्डीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याच हस्ते ग्रामीण विकास खात्याचा आम्ही 3 लाख लोकांना घरकुल दिले या महाराष्ट्रामध्ये. आमच्यावर आता खुश होऊन आमचं काम बघून आम्हाला ऍडिशनल घरांची सुद्धा मंजुरी, 6 लाख घरांची मंजुरी. म्हणजे आज बेघरमुक्त महाराष्ट्राची जी घोषणा आहे ते ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून आम्ही ती यशस्वी करून दाखवत आहोत, म्हणून प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार सुद्धा मला खात्याला मिळाला. मग हे सगळं कशासाठी? या गावामध्ये देशामध्ये एखाद्या गावामध्ये असणारा एखाद्या माणसाला स्वतःचं छतच नसावं तर त्यांनी या देशावर काय प्रयत्न करावा? ज्याला हक्काचा सांगायला पत्ता नाहीये, ज्याला राहायला घर नाहीये, त्या माणसाने या देशाविषयी काय राष्ट्रप्रेम दाखवावं? आणि म्हणून या देशामध्ये राष्ट्रप्रेमाची परिभाषा जी आहे ती ज्या माणसाला स्वतःचं छत आहे, ज्या माणसाच्या आरोग्याची काळजी सरकार घेत आहे, ज्याच्या कुचंबणा होऊ नये याची काळजी सरकार घेत आहे, त्या व्यक्तीला या राष्ट्रप्रेम जागृत करण्यामध्ये योगदान होतं. आणि म्हणून एक राष्ट्र ज्याच्यात त्याचं देशावर प्रेम आहे अशा प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारच्या योजना राबवलेल्या. गरीबाच्या घरी जन्म झाला म्हणून गरीबाचं दुःख कळलं, प्रधानमंत्र्यांच्या पोटी जन्म झालेला नाही, आजी आजोबा पणजोबा सगळे प्रधानमंत्री अशा परिवाराला काय दुःख कळणार आहे ज्याच्या घरी शौचालय नाही, ज्याच्या घरी टोक्यावर छत नाही. त्यामुळं गरीबाच्या घरी जन्म झाला, चुली समोर आई बसून स्वयंपाक करत होती, वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते, अशा गरिबीतून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केलेली आहे. 3 वेळा गुजरातचा मुख्यमंत्री आणि आता एक आदर्श प्रधानमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांना संपवण्यासाठी ज्यांचा आडवा विसरू जात नाही, जे एकमेकांचं तोंड बघत नाही, असे लोक झोपेत सुद्धा नाव ऐकत नाहीत एकमेकांचं, असे लोक एका रांगेत बसले तर या मोदीला बाहेर काढा अशा प्रकारच्या वल्गना करत आहे. पण तुमचा नेता कोण आहे, कोण नेता आहे, या सगळ्या खिचडीचा नेता कोण आहे ते मात्र अजूनही त्यांना सांगता आलं नाही. आम्ही तरी सांगतो की आमचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरेंनी सुद्धा देशाच्या विकासावर आणि आपल्या शत्रू देशांच्या आतंकवादी कार्याला कडी टक्कर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सोबत उभं राहण्याची भूमिका घेऊन परत एकदा भाजपा शिवसेना युती ही आपल्याला भक्कमपणे काम करताना दिसत आहे. मग ह्या भूमिका ज्या आहेत या देशावरचं प्रेम देशाच्या प्रत्येक नागरिकाला असलं पाहिजे. मला काही लोकांनी विचारलं की सर्जिकल स्ट्राईक हा मुद्दा प्रचाराचा कसा असू शकतो, मी म्हणलं सर्जिकल स्ट्राईक हा मुद्दा प्रचाराचा नाहीये, प्रचाराचा मुद्दा हा आहे की आता ताजमहल हॉटेलवर आपल्या कसा म्हणजे अनेक लोकांना अनेक निर्दोष लोकांना मारून टाकलं. आपल्या देशामध्ये अनेक वेळा आतंकवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट झाले, जातीय दंगली जातीय तणाव झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 वर्षांमध्ये कोणत्याही जाती आणि धर्माच्या व्यक्तीला असुरक्षित त्यांनी भासून दिलं नाही. आणि आज या देशावर जेव्हा आपले बाजूचे देश हल्ला करत असतील, देशाच्या गरिमेवर हल्ला करत असतील, तेव्हा त्यांना कडक उत्तर देण्याचं काम प्रधानमंत्री करत असतील तर या देशाच्या सर्व विचारांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. राजकारण एका बाजूला आहे, प्रचार एका बाजूला आहे, भूमिका एका बाजूला आहे. तुम्ही काँग्रेस आहात, तुम्ही दुसरा पक्ष आहात, तुम्ही बसपा आहात, सपा आहात, हे सगळे विषय एका बाजूला आहेत आणि आपल्या देशाच्या सुरक्षित सीमा ही सर्वात महत्वाचा विषय हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी कडी टक्कर देण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना परत एकदा संधी द्यायची.
70 वर्ष यांनी खा 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 खाल्लंय. कोणी यांना हिशोब विचारणार नव्हतं, कोणी यांना नव्हतं. आणि आता त्यांचं खरखर काढण्यामध्ये आमचे दिवस गेले. 70 वर्ष सत्ता यांनी उपभोगली की नाही? आता 70 वर्षात जे झालं नाही ते 4 वर्षात करा, 5 वर्षात करा. काय केलं मोदींनी, काय केलं मोदींनी? अरे किती नॅशनल हायवे गेले, नुसते आकडेवारी सांगायची ठरवली तर आपल्याला चक्कर येईल. ते या महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेची संख्या नितीन गडकरींच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 2,00,000 कोटी रुपयाचे नॅशनल हायवे गेले. नुसत्या बीड जिल्ह्यामध्ये आमचे 11,000 कोटीचे नॅशनल हायवे गेले. तुमच्यामध्ये पण आता काय तुमचे 10,000 कोटीचे नॅशनल हायवे हे या भागामध्ये झालेले आहेत. नॅशनल हायवे समृद्धी मार्ग याच्या माध्यमातून लोकांच्या विकासाला गती. अरे अमेरिका सरकार देश मोठा आहे, प्रगत आहे का? कारण अमेरिकेमध्ये चांगले रस्ते आहेत. आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आहे. त्यांनी सांगितलं की देशाच्या रस्त्याच्या रक्तवाहिन्यांसारखं पाहिजे. जसं रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आला तर हार्ट अटॅक येतो, तसं देशाच्या रस्ते जर ब्लॉक झाले, रस्ते जर खड्ड्याचे झाले तर देशाच्या विकासाला हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देशाचे रस्ते चांगले झाले पाहिजे, रेल्वे मार्ग उत्कृष्ट झाले पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, ड्राय पोर्ट निर्माण झाले पाहिजे, जलवाहतूक निर्माण झाली पाहिजे, नदी जोड प्रकल्प हा जो अनेक वर्ष ज्याच्यावर आपण चर्चा करतो तो यशस्वी झाला पाहिजे. ह्याच्यासाठी कोण काम करत असेल तर भाजपाच्या सरकारमधला प्रत्येक मंत्री काम करत आहे. आणि हे नदी जोड प्रकल्प यशस्वी होणार आहे. कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्याला मिळाल्यानंतर या भागाच्या या पट्ट्याला नक्की त्याचा फायदा होणार आहे. आपण आताच त्याचा उल्लेख केला, 7 TMC पाण्याचा. आणि हे 7 TMC पाणी हे आपल्याला मिळाल्याचं काम आता सुद्धा आपण सुरू केलंय. आमच्या बीड जिल्ह्याचंही काम सुरू झालंय, बोगद्याचं काम सुरू झालंय. वॉटर ग्रीड ही खास एक जल आपली इस्रायलच्या धर्तीवर जे प्रत्येक थेंब पाण्याचा हा बरोबर पाईपलाईनद्वारे शेतामध्ये जाईल अशा प्रकारची वॉटर ग्रीडची आम्ही संकल्पना तयार केली. आणि ती सुद्धा भविष्य काळामध्ये आपण करतोय. म्हणजे एकीकडे आपण मोठे मोठे महानगरामध्ये मेट्रो देतोय, कोस्टल हायवे देतोय, आपण तिथे मोठे मोठे ब्रिजेस देतोय, रस्ते देतोय, गावाखेड्यामध्ये रस्ते देतोय. नॅशनल हायवेमुळे गावाखेड्याचे चित्र बदलले. आणि मग मी माजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून छोट्या छोट्या खेड्यांना मोठ्या रस्त्यांपर्यंत जोडतोय. हे जाळं करतोय हा पहिला टप्पा झाला. आता दुसरा टप्पा आहे. हे लवकर काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले ओरडतात रोजगार नाही, रोजगार नाही. कुठे रोजगार नाही? स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार आहे. एवढे कामं चालू आहेत, मोठे मोठे एअरपोर्ट चालू आहेत, मोठे मोठे रस्ते चालू आहेत, त्याच्यावर काम करायलाच ना माणसं. हे रोजगार देत आहेत, रोजगार चालू आहे. आणि रोजगार आता जो उद्योग इथे वाढवायचा आहे, उद्योग वाढवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण त्याचा पहिला टप्पा केला. त्यांनी 70 वर्ष माणसाला शिकवलं नाही, मोठं केलं नाही, हुशार केलं नाही. ते काँग्रेसची ती नीतीच आहे, लोकांना अजागर ठेवायचं, अडाणी ठेवायचं, त्यांना त्यांच्यापर्यंत माहितीच पोहोचू द्यायची नाही आणि मग राज्य करायचं. आता ते दिवस गेले. आता मोबाईल आलाय खेड्यामध्ये. या आमच्या जर मी लमान तांड्यावर गेले तर आमची यादी सुद्धा माझ्या बरोबर सेल्फी काढते, तिच्याकडे सुद्धा आता कॅमेराचा मोबाईल आहे. म्हणजे ही जी तंत्रज्ञान आहे, प्रमोद महाजनांचं स्वप्न होतं की तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये गावाखेड्यापर्यंत, शेतापर्यंत, शेतमजुरापर्यंत पोहोचावं. ते तंत्रज्ञान पोहोचले. कोण म्हणतं की मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे? मोदी सरकारने शेतकऱ्याला आतापर्यंत भूतोन भविष्यात अशी कर्जमाफी दिली, कधीच नाही मिळाली अशी विम्याची व्यवस्था करून दिली, आणि खरीप नुकसानीचं अनुदान दिलं, बोंडअळीचं अनुदान दिलं. आणि आताच त्यांनी नवीन निर्णय घेतला जो सगळ्या शेतकऱ्यांना अत्यंत प्रिय आहे. दर प्रत्येक शेतकऱ्यांना 1,000 रुपयाचं आता निर्णय त्यांनी घेण्याचा घेतलेला आहे. मला वाटतं त्याचा सुद्धा पहिला हप्ता हा जवळपास 72,000 कोटी रुपये देशामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये झाले. म्हणजे आता तुमच्या पेरणीची काळजी सुद्धा सरकारने घेतली, तुम्हाला हमीभाव देण्याचा सुद्धा सरकारने निर्णय घेतला. तर हे सगळं केल्यानंतर दुसऱ्याचा विचार करायचा काय? अशा खिचडीचा ज्याचा मोरक्याच कुणाला माहित नाही असा विचार करायचा कशामध्ये? जे लोक देशाच्या स्वातंत्र्याविषयी प्रश्न निर्माण करतात, गेले 3 दिवस झाले बातमी झाली पंकजा मुंडे काय म्हणाल्या, पंकजा मुंडे काय म्हणाल्या. आता सगळ्यांच्या भाषण हे तुम्ही जर म्हणताय की तुम्हाला सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास नाही, किती लोक गेले, हे आकडे कुणी, त्याचे सिद्ध करून दाखवा, तर मग आपण म्हणणारच की नाही की एखादा तुम्हाला जर विश्वास नाही तर पुढच्या वेळी एखादा स्ट्राईक करताना ह्यांना पण आपण बांधून पाठवून देऊ तिथे पॅरेशूटला. बांधू आता पॅरेशूटला बांधू आपल्या काय बांधा पण ज्यांना ज्यांना संशय त्यांना सर्जिकल स्ट्राईकचा भाग व्हायला त्यांच्याकडे स्वागत आहे. आणि किमान देशाच्या विषयावर तरी, जेणेकरून जगामध्ये आपली प्रतिमा खराब होते अशा विषयावर तरी आपण प्रश्न उभे केले नाही पाहिजे. तुम्ही भांडा शेतकऱ्यांसाठी भांडा, शेतमजुरांसाठी भांडा, रोजगारांसाठी भांडा, शिक्षणासाठी भांडा,
पण जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा आमच्या प्रधानमंत्री जेव्हा इंदिरा गांधी होत्या तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना दुर्गेची उपमा दिली होती. तेव्हा त्यांनी पक्ष बघितला नव्हता. मोठेपणा मनाचा हा राजकारणामध्ये हळवत चाललेला आणि म्हणून या राजकारणामध्ये आता आपल्याला स्थिर सरकार देण्याची आपली भूमिका आहे. नाही तर दरवर्षी निवडणुका होतील. मागच्या वेळी आठवतंय ना 3 वेळा निवडणुका झाल्या दीड वर्षांमध्ये. तेव्हा अशी परिस्थिती अशी पूरक निर्माण होऊ नये याच्यासाठी स्थिर आणि मजबूत सरकार देण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करण्याची आज आपल्यामध्ये ताकद आहे आणि ती आपण आज आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्या. जेवढे लोक इथे आले ते प्रत्येक जण जाऊन 10 माणसाचं मन जरी बरोबर करू शकले तर सदाशिवराव आपला सदाशिवराव त्यामुळे काही विषयच नाही. आपला विजय कोणी रोखू शकणार नाही. आपल्या बरोबर अनेक आठवणी मुंडे साहेबांच्या महाजनांच्या हेच आहेत. त्याचबरोबर आपण आता सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याला मोठी संधी दिलेली आहे. इथे मोठ्या मोठ्या प्रस्थापितांशी आपण लढा देत असताना सामान्य माणसाची छोटी छोटी कामं मार्गी लावली याबद्दल नक्कीच लोक आपल्याला लक्षात ठेवतील. आणि आपल्यामध्ये आपण अत्यंत म्हणजे मोकळेपणाने सांगितलं की लोकांत राहायचं होतं तर तेही दुरुस्ती आपण भविष्यात करणार आहात त्यामुळे नक्कीच लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. जो जाहीर सभेमध्ये सांगू शकतो की मला हे बदल करायचे त्या व्यक्तीची आज राजकारणात